सुप्रीम कोर्टानं हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना दिलासा दिल्यानंतर राऊतांनी भाजपवर टीका केली. देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो असं राऊत म्हणाले. तर सिल्वर ओकवर बसणारे महागुरु अदानींना का भेटतात याचं उत्तर द्यावं असा सवाल नितेश राणेंनी राऊतांना केलाय. या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो. अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे. या देशातली 138 कोटी जनता आजही संघर्ष करते. मुठभर लोकांकडे पैसे आहेत. 100 उद्योगपतींची कर्ज माफ होतात 26 लाख कोटींची, आणि शेतकऱ्यांची कर्ज 2-5 हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे, ही देशाची श्रीमंती असं मानत नाही. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. चाटुगिरी करण्याच्या हेतूने परत एकदा संजय राजाराम राऊतने अदानी समूहाबद्दल सकाळी उठून गरळ ओकलेली आहे. महागुरु जे सिल्वर ओकला बसतात ते सातत्याने अदानीला का भेटतात, आणि ज्यांचा तू चेला आहेस ते अगर अदानीचं कौतुक करत असतील तर तुझे गुरुच तुला फाट्यावर मारतात, तुझी लायकी काढतात, हेच ह्याच्यावर अधोरेख होतं.